स्थानिकांना टोलमाफी बाबत मनसे आक्रमक। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डुंबरवाडी टोल नाक्यावर निवेदन देण्यात आले। तालुक्यातील सर्व नागरिकांना त्यांचे ओळखपत्र दाखवल्यानंतर सोडण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मनसेने आज निवेदन दिले। यात टोल नाक्यावर मिळणाऱ्या सुविधा या सध्या अपुऱ्या असून त्यात सुधारणा करण्यात यावी। यामध्ये सर्व्हिस रोड, शौचालय, रस्त्याचे खड्डे बुजवणे, पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करण्यात यावे असे देखील सांगण्यात आले। तसेच कोणत्याही नागरिकावर दमदाटी करू नये व पाससाठी तालुक्यातील नागरिकांना सक्ती करू नये असा इशारा देखील देण्यात आला। असे आढळल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले। त्याचप्रमाणे टोल नाक्यावरील प्रत्येक कर्मचाऱ्याकडे ओळखपत्र असणे गरजेचे आहे अशी मागणी देखील करण्यात आली। यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष समीरभाऊ तिकळे, उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, मंगेश सावंत जिल्हा उपाध्यक्ष मनविसे, साईनाथ ढमडेरे तालुका अध्यक्ष, दिलीप खिलारी तालुका उपाध्यक्ष, विकास मोरे विभाग अध्यक्ष, नवनाथ वाळुंज जिल्हा उपाध्यक्ष जनहित कक्ष, गणेश शेळके उपसंघटक रस्ते विभाग, डॉक्टर गणपत डुंबरे, किरण डोके, श्रीराम डोके, रविराज चाळक, दीपक गुंजाळ, अवधूत अष्टेकर, केतन खिलारी, राहुल मनसुख, विकी मनसुख, अण्णा बाळसराफ, संपत खर्डे, सुशांत देवटे, कालिदास खिलारी, अनिल देशपांडे, सागर तायडे, अजिंक्य भुजबळ, धनेश तळपे, विजय कुचिक, नयन यादव, शुभम बाळसराफ, विश्वास खैरे आदी मनसैनिक उपस्थित होते। आज सोशल मीडियावरती येऊन त्यांनी न्यूज चॅनलच्या द्वारे जो बाईट दिला होता ही डेअरिंग त्यांनी केली कशी, कशा संदर्भात केली? कारण अगोदर हा टोल ज्यावेळेस चालू झाला त्यावेळेस त्यांनी अशी बाईट दिली की सगळ्या जुन्नर तालुक्याच्या नागरिकांना पूर्णपणे पास काढायला लागेल 315 रुपयाचा, ते सुद्धा 10 किलोमीटर पर्यंत फक्त, हा 5 का 10 काय असेल ते। पण त्यांनी ही जी बाईट दिली एवढी डेअरिंग केली कशी? कारण हा टोल ज्यावेळेस चालू झाला त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं सगळ्याच लोकप्रतिनिधींनी वगैरे सगळ्यांनी सांगितलं का हा टोल जो आहे तो स्थानिकांना फ्री होणार इथं असं सांगत असताना तो चालू झाला। एवढी डेअरिंग करण्याची ताकद येते कुठून तुम्हाला? लक्ष आणि ते आता अग्रवाल साहेब इथं नाही घेतला, कांबळे साहेब अग्रवाल साहेब स्वतः इथं पाहिजे होते, ते आता इथं नाही आहेत, त्यामुळं याच्या संदर्भात तुम्ही सांगा आम्हाला। खड्ड्यांमुळे माझा नातू, आता त्यांनी सांगितलं की तुम्ही इथं जबाबदार आहेत बरोबर, तुम्ही सांगा ना जबाबदार। आज ते कोणीतरी गेलेच म्हटले बाहेर, नक्की त्यांना काम होतं का नाही ते माहित नाही, पण ते गेलेच असं म्हणतात। ते थांबले कसे काय थांबले? टोलचे पैसे घ्यायचे तुम्ही ठेवणार आहे का? तुमच्या अगरवाल साहेब आल्यावर मग नंतर लोकांचा टोल सोडून देणार आहे का? जुन्नर तालुक्यात पूर्वी होतं त्याप्रमाणेच चालणार नाही। तुम्हाला आज सांगतो जिल्हाध्यक्ष आमचे तालुका सर्व सर्व पदाधिकारी लक्ष घ्या, तुम्ही याला दम समजा नाही ते काही समजा, तुम्हाला आता लास्ट सांगतोय आम्ही, इथून पुढे तुम्ही हे जे 5 बिस आहे ना म्हणता ना ते सगळं बंद करा। आणि आता आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत, एक आता असतील काय 5-5, 25-50 लोक आहोत, पण आंदोलन म्हटलं हजारोच्या संख्येने आम्ही देणार लक्षात ठेवतो। गुन्हे दाखल माहिती आहे का? काही फरक पडत नाही, मला एकच सांगतोय मनसेचं कामच आंदोलन असेल। जुन्नरच्या लोकांना जर तुम्ही टोल माफ करणार नसेल हे तुम्हाला आजचं निवेदन समजा, तुमच्याकडे आम्ही बोलायला आलो, आज या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटची लोक आलेली आहेत, वास्तविकता ह्यांचं काम संरक्षण देण्याचं आहे, पण ह्या आंदोलनाच्या वेळेस किंवा निवेदन देण्याच्या वेळेस तुम्ही आमच्याकडे आलो साहेब ह्यांचं म्हणणं काय येतं की आम्ही फक्त टोल वसुली करतो, मेंटेनन्स विभाग दुसऱ्याकडे आहे, मेंटेनन्सवाल्याकडे गेलं तर मेंटेनन्स काय म्हणतात हा NHAIचा रोड आहे, NHAIवाले अधिकारी एक पण इथं नाही आहे, म्हणजे काय झालं आहे ही जागा शासनाची, हायवे शासनाचा, ह्याचे मालक झाले तुम्ही बरोबर ना? आम्ही टोल तुम्हाला सांगायला गेलो बा, आता समोरासमोर इथेच बघा खाली पाणी साचलं आहे, तुम्हाला तुमच्या टोलच्या आजूबाजूचं मेंटेनन्स करता येत नसेल, तुम्ही बाकीचा मेंटेनन्स काय करणार आहे? तुमच्या हायवेच्या लाईटी चालू आहेत का? त्याच्यानंतर ज्या वेळेस लोक इथून तुमच्या नगरवरून खाली मुंबईपर्यंत प्रवास करतात महिलांसाठी किंवा बालवृद्धांसाठी, तुमच्याकडे वॉशरूम आहेत का? बरं आहेत ते स्वच्छ आहेत का? तिथं जायला 10 मिनटं लागते ते, तुमचं वॉशरूम तुम्ही एवढं लांब टाकलं आहे, तुमचं ऑफिस दारात ठेवलं आहे आणि वॉशरूम लांब ठेवलेलं आहे, लांब आल्याच्यानंतर आराम करायला आहेत का? तुम्ही तुमचे नियम तुम्हाला माहिती आहेत का? कुठल्याही जुन्नर तालुक्याच्या नागरिकांना किंवा आपल्या महाराष्ट्र नागरिकांना दादागिरी करायच्या अगोदर किंवा तुम्ही बाईट देऊन हिरो व्हायच्या अगोदर म्हणजे तुम्ही लोकांना घाबरवताय का?
की तुम्हाला मी नियम लावणार, म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने द्यायचे. पहिल्यांदा तुम्ही रस्ता नीट करा. आता तुम्ही इथून ह्या आहे ना मडपर्यंत जर गेलं ना, साईडचं गवत काढलेलं नाही आहे, तुमच्या साईड पट्ट्याच नाही आहे. रस्ता हायवे बारीक, रस्ता चांगला झाल्यामुळं काही ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळं अपघाताचे प्रमाण होते. त्या ठिकाणी आमचे बाबा डुंबरे 8 महिन्यापूर्वी आहे ना, 8 महिन्यापूर्वी डिंगूर चालीकडे एक छोट्या खड्ड्यामध्ये आहे ना, एक भास्कर डुंबरे ना, भास्कर शेठ डुंबरेंच्या मुलांचं अपघाती निधन झालं. एकुलता एक मुलगा होता, तो तुम्ही आम्हाला भरून देणार आहे का? परवा दिवशी अपघात झालेले आहेत, त्याच्यावरती तुमच्याकडे काही इमर्जन्सी हॉस्पिटलला पोहोचवायची व्यवस्था आहे का? तुमची ॲम्ब्युलन्स सगळं झालं, आमची 108 नंबरची ॲम्ब्युलन्स पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे ऐका, तुमचं काम हे वसुलीचं नाहीये. हे जे लोकांना त्रास होते ना, या त्रासाकडे पहिल्यांदा लक्ष द्या. आज आम्ही पहिल्यांदा निवेदन द्यायला आलेलो आहे. अजून 4 दिवसामध्ये तुम्ही नाही बोलवलं आम्हाला, त्यानंतर आवेदन, आणि एवढं करून नाही ऐकल्यानंतर मग दणादण. हे तुम्हाला बघायचं असेल तर खेडचा टोल नाका तुम्हाला माहिती आहे. चालकवाडीच्या टोल नाक्यावर जर समजा तुम्ही आधार कार्ड बघून सोडताय, तुम्हाला इथं अडचण काय सोडायला? बरं, तुम्हाला खेडचा माणूस किंवा बाकीचा नगरचा माणूस ना फुकट सोड म्हणत, हे भूमिपुत्र आहेत, यांच्या जागा गेलेल्या आहेत रस्त्यामध्ये. आज दहा फुट जागा गेल तरी यांचं डुप्लिकेट आणलं ना, तुमचं काम नाही हे बघायचं. बरं, जर सांगतो सगळ्यांवरती, जर स्थानिक लोकांना कुणी दादागिरी केली, तुमच्या एक तर काही कामगाराला आधार कार्ड नाहीये, आय डी प्रूफ नाहीये, ड्रेस कोड नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्ही ह्या ठिकाणी हायवेच्या ठिकाणी महिला काय बेसिसवरती कामाला ठेवताय? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही चुकीची आहे. त्याच्यामध्ये समजा काय झालं, तुम्ही परत चुकीचे गुन्हे दाखल करणार? आई या लोकांना ड्रेस कोड द्या. त्याच्यानंतर पासेस कुणी काढणार नाही. तुम्हाला जर पाहिजे ना असेल, तुम्ही आरटीओकडे सगळ्यांचे नंबर घ्या, त्याला घरपोच पास करा. एक शिबिर लावा, एक कॅम्प लावा. तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील किंवा अजून कोण लोक असतील, त्यांच्या थ्रू कॅम्प लावा तुम्ही. पण आमचा जुन्नरचा माणूस तुम्हाला आधार कार्डच दाखवणार, आणि त्या आधार कार्डवरती त्याला सोडावं लागणार. जर नाही सोडलं, आता पुढच्या वेळेस तुमची आमची सामूहिक चर्चा होईल, त्यावेळेस स्थानिक पोलिटिशियनचे अधिकारी पण या ठिकाणी पाहिजे. आम्ही तुमच्या सगळ्यांसमोर साहेब बोलणार. तेवढं करून पण जर प्रश्न नाही सुटला, आणि 8 दिवसानंतर जर आंदोलन झालं, आणि त्या आंदोलनात जर आज फक्त आम्ही आलेलो आहे, फक्त तुम्हाला सांगायला आलेलो आहे, ठाणे जिल्हा, नगर जिल्हा आणि पुणे जिल्हा आहेत, तीनही जिल्ह्याचे मनसैनिक तुमच्या टोल नाक्यावरती हजर असतील. कारण की आम्ही सर्वजण ह्याच रोडनी प्रवास करतो. जर तुम्हाला रोडचा मेंटेनन्स ठेवता येत नसेल, तर रोडचे पैसे घ्यायचे पण तुम्हाला काय अधिकार नाही आहे. जर तुम्ही आम्हाला इथे लुटायला आले असेल, तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आता तुम्हाला हे शेवटचं सांगतोय, त्या जर तुमच्या प्राधिकार काही त्रास होत असेल, तुम्हाला विनाकार कोणतर असेल, तर आम्ही तुमच्या सोबत आहे. पण तुम्हीच उलट आम्हाला दमदाटी करणार असेल, आणि जर ईद भाऊ बघा, हे लोक काय गरज आहे का? आपल्याला आपल्याला नाही आणता येत का? आज आम्ही हजारो लोक घेऊन सुद्धा उतरू शकतो, इथे लक्ष द्या. बघा, लक्षात घ्या, तुम्ही आले, तुमच्या वेळात आम्ही काय तुम्हाला दमनटी केली का? तुमच्या वाकूची बाजूला लोक उभे राहायचं कारण काय? कर्मचाऱ्याच्या गळ्यात आयडेंटिटी कार्ड नाही, ड्रेस कोड नाहीये, ड्रेस कोड नाहीये. तुम्ही कसं काय ताबा घेतला लगेच? तुम्ही ज्यावेळेस टेंडर घेतलं, ज्यावेळेस तुम्ही हा टोल चालवाय घेतला, त्याच्या आधी ड्रेस कोड आणि मी काय झाले काढायची, त्याच्यानंतरच वसुली करायची चालू. बाईट द्यायच्या आधी सगळं करायचं होतं ना, वसुली द्यायची करायची. तुमच्या मिळलं कोणत्या तालुक्यातला हाते का? कोणत्या नेत्याचा हाते का? पार्टनर आहे? आम्हाला माहित नाही. इथे माल वाहतूक गाड्या आणि स्थानिक ज्या गाड्या असतील, 4 चाकी किंवा 6 चाकी, सगळ्या गाड्या मोफत. आधार कार्ड असेल किंवा दुसरा एखाद्याचा डुप्लिकेट वाटला, तुम्ही पोलीस प्रशासनाकडे तक्रार करा. आम्ही सरदारांना सांगू, तुम्ही जर आता आमचं ऐकलं नाही, स्थानिकांना अजून तुम्हाला आम्ही 15 ते 20 दिवस देतो, तेवढ्या दिवसात ऐकलं नाही, तर आम्ही सगळ्या स्थानिक तालुक्यातल्या गाड्या घेऊन सगळा हा हायवे जाम करणार, त्याची सगळी जबाबदारी तुमची असेल. आम्ही तुम्हाला दाखवणार आम्ही किती लोक पहिल्याप्रमाणे चाललं पाहिजे. लक्षात घ्या, असे पण तक्रारी आहेत, हे गाड्या सोडतात स्थानिकांचं सांगितलं नंतर हे गाडीचा नंबर टाकून स्कॅन करून, गाडीचा नंबर स्कॅन करून पैसे कट करतात. डबल डबल बऱ्याच तक्रार आल्या आमच्याकडे. नागरिकांना आव्हान करू आपण, ज्या नागरिकांची कंप्लेंट असेल संपर्क साधा. आता आम्ही तुम्हाला निवेदन, तुम्ही जबाबदार अधिकारी म्हणून निवेदन स्वीकारताय, त्याची सर्वोच्च जबाबदारी तुमची राहिली, एवढं डोक्यात ठेवा.
तुमच्याकडे सिस्टीम मध्ये आहे म्हणून तुम्ही त्याचा गैरवापर करू नका. सगळे आपले कार्यकर्ते आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, जय भवानी जय शिवराय. मराठी मराठा मानविंदू, महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची लाखो तरुणांचं राजकारणातील एकमेव आशास्थान, मराठी रवे सम्राट हिंदू जननायक मान्य राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, जय भवानी जय शिवराय, जय शिवाजी जय भवानी. स्थानिकांना टोल मध्ये सूट मिळालीच पाहिजे, स्थानिकांना टोल मध्ये सूट मिळालीच पाहिजे, स्थानिकांना टोल मध्ये सूट मिळालीच पाहिजे. मुजोर प्रशासनाचा मुजोर प्रशासनाचा स्थानिकांना टोल मध्ये सूट मिळालीच पाहिजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो.